मानलं तर देव नाहीतर दगड अशी एक मराठीमध्ये खूप चांगली म्हण आहे. ते आपलं देव मानणं म्हणजे आपली निष्ठा असते. या निष्ठेमध्ये दगडाला देव बनवण्याचं सामर्थ्य असतं. या निष्ठेचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. नमस्कार मित्रांनो, इनक्रेडिबल महाराष्ट्र या आपल्या चॅनलवरील इनक्रेडिबल मराठी बुक्स या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज मी आपल्याशी गप्पा मारणार आहे लेखक रणजित देसाई यांच्या पावनखिंड या ऐतिहासिक मराठी पुस्तकाबद्दल. खर तर आपल्यापैकी बहुतेक जणांच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये पावनखिंड या पुस्तकावरील पाठ प्रत्येकाने अभ्यासला असेल. या पुस्तकावरती मराठी माणसानं भरभरून प्रेम केलं. अशा या पुस्तकाविषयी तुमच्याशी संवाद साधताना मला खरंच व्यक्तिशः खूप आनंद होत आहे. हे पुस्तक म्हणजे कायमच ऐतिहासिक मराठी पुस्तकाच्या टॉप 10 मध्ये असणारं, रणजित देसाई यांची शेवटची ऐतिहासिक कलाकृती असलेलं हे पुस्तक म्हणजे पावनखिंड. पापी पाताळयंत्री आदिलशाही आणि मोगलशाहीचं राज्य म्हणजे असुरी अन्यायाचा आणि अत्याचाराचा कडे लोट होता. जिने लाजिरवाणी करणारे थैमान होते व असहाय्य अबलांची अब्रू लुटून त्यांना जनानखान्यामध्ये डांबण्याचा धुमाकूळ होता. हिंदूंवर सक्तीच्या धर्मांतराचा जहरी घाव होता. ज्यांनी छळापेक्षा आणि भयापेक्षा धर्म मोठा मानला त्या हिंदूंवर जिहादचा सर्वाधिक जहरी कर लागण्यात आला. अपमान सहन करत राहण्यापेक्षा मर्दासारखे मरणे श्रेयस्कर वाटावे असा तो सरंजामशाही काळ होता. आणि हे जर थांबवायचं असेल तर त्यासाठी हवं होतं स्वातंत्र्य. या मातीमध्ये रयतेचं म्हणजेच प्रजेचं राज्य निर्माण करण्यासाठी शिवाजीराजे आकाश पाताळ एक करत होते. स्वराज्याचं सुराज्य घडवण्यासाठी, स्वराज्यातील सरंजामशाही नष्ट करण्यासाठी त्या अनेक वतनदारांना आणि जमीनदारांना आपापली वतने आणि जमिनी सोडून स्वराज्याचं सुराज्य घडवण्यासाठी विनवण्या करत होते. परंतु बादशहाकडून मिळणाऱ्या 4 पैशावर स्वतःला राजे समजणाऱ्या वतनदारांनी शिवबांना दाद दिली नाही. अशाच वतनदारांपैकी एक म्हणजे कृष्णाजी बांदल. शिवरायांनी या कृष्णाजी बांदलांना योग्य तो धडा शिकवलाच. तो काय धडा शिकवला तो तुम्ही या पुस्तकामध्ये वाचू शकतात. परंतु त्यांच्या पदरी असलेले बाजीप्रभू देशपांडे हा अनमोल हिरा शिवरायांच्या हाती गवसला. बाजीप्रभू देशपांडे शिवरायांवरील निष्ठेचं पूर्ण प्रतीकच. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणून शिवरायांना मृत्यूच्या दाढीतून सुखरूप विशाळगडावरती पोहोचवणारे, आपल्या रक्ताचा अभिषेक महाराष्ट्राच्या शिवाला अर्पण करून या मातृभूमीचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणारा वीर योद्धा, ज्यांचं शिर उडालं तरी धड गनिमांशी लढत होत अशा थोर व्यक्तिमत्वाच्या कर्तृत्वाची ही कहाणी. हा संपूर्ण पावनखिंडीतील थरार तुम्ही हे पुस्तक वाचून तुम्ही अनुभवू शकता. काही वेळेला मोठमोठे ग्रंथ जे सांगू शकत नाही ते एखादं छोटस पुस्तक सांगून जातं. अवघ्या 150 पानांचं हे पुस्तक आहे. ज्यांना मोठमोठी पुस्तकं वाचण्याचा कंटाळा वाटतो त्यांनी हे पुस्तक अवश्य वाचावं. या पुस्तकातील मुखपृष्ठावर बाजीप्रभूंचं आयुष्यपूर्ण आणि आक्रमक चित्र रेखाटलं आहे ते रवींद्र मिस्त्री यांनी व या पुस्तकांची मांडणी केली आहे जयंत ताडफळे यांनी. हे पुस्तक रणजित देसाई यांनी शिवभक्त भालजी पेंढारकर यांना अर्पण केलं आहे. तर मित्रांनो, इतिहासातील हा एक थरारक प्रसंग अनुभवण्यासाठी, बाजीप्रभूंचं ते शौर्य ते धाडस अनुभवण्यासाठी, जगण्यासाठी सर्वांनी हे पुस्तक एकदा तरी वाचलंच पाहिजे असं आहे. हे पुस्तक प्रकाशित केलं जातं मेहता पब्लिशिंग हाऊस यांच्यातर्फे. या पुस्तकाची ऑनलाईन लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटेलच. तिथून तुम्ही योग्य दरामध्ये हे पुस्तक विकत घेऊन वाचू शकता. परत भेटूयात अशाच एका भागामध्ये अशाच एका पुस्तकासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.